मित्रांनो स्वागत आपला क्लासवाला यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रथम स्वतांत परीक्षा कृतीपत्रिका गणित भाग एक यत्ता नववी यामध्ये वेळ आहे दोन तास आणि गुण आहे यामध्ये एकूण चाळीस गुणांचा आपला पेपर असणार आहे चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एक कृती दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय त्याचे वर्णाक्षर त्यामध्ये लिहायचं यामध्ये पहिला पी बरोबर एक दोन तीन आणि दहा पर्यंत दिले आहे तर पी हा कोणत्या प्रकारचा संच आहे यामध्ये एक रिक्त ब अनंत सी शांत आणि ड एकही नाही यानंतर दोन बघायचे खालीलपैकी कोणती करणी नाही यामध्ये ए वर्गमूळ सात आणि त्याचप्रमाणे बी करणी सतरा त्यानंतर सी चौसष्ट आणि त्यानंतर डी करणी एकशे त्र्याण्णव त्यानंतर बघूया तीन एक्स वर्ग सॉरी एक्स घन वजा एक ही बहुपदी असून तिचे खालीलपैकी रूप कोणते ते आपल्याला इथे सांगायचे यामध्ये सहगुणक रूप कोणते चार ऑप्शन आपल्याला देण्यात आले यामध्ये पहिलं ऑप्शन बघूया एक यामध्ये एक वजा एक दोन तीन वजा एक सीम एक शून्य शून्य वजा एक यानंतर डीम एक तीन आणि वजा एक यानंतर चार जेव्हा एक्स ब एक्स बरोबर मायनस एक असेल तेव्हा दोन एक्स घन अधिक दोन एक्स या बहुपदीची किंमत काढायची यामध्ये ए चार बी दोन सी वजा दोन आणि डी वजा चार त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक एकमधील ब बघायचा खालीपैकी कोणती कृती सोडा यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एक यामध्ये खालील संच गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचे यामध्ये बी बरोबर सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस आणि अडो अठ्ठेचाळीस या काही संच गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचे नंतर दोन चार वजा नऊची किंमत काढायची त्याचप्रमाणे तिसरा दिलेल्या माहितीवरून खालील बहुपदी एक्सचा चलाचा वापर करून लिहायचा आहे आणि एक पदी कोटी सात आणि द्विपदी कोटी पस्तीस लिहायचे यामध्ये चार छेदाचे परिप परिमय ते करायचे तीन छेद करण्यामध्ये पाच त्याचप्रमाणे प्रश्न कृती क्रमांक दोन यामध्ये पहिला बघूया एक खालीपैकी कोणता संत सांचा किंवा अनंत ते पूर्ण करून लिहायचे त्यामध्ये पहिलं ए बरोबर कंसात एक्स एक्स छोटा एक्स नैसर्गिक संख्या आहे यामध्ये त्याचप्रमाणे बी वाय बरोबर मायनस एक वाय ही पूर्णांक संख्या आहे त्याचप्रमाणे तीन पूर्ण संख्यांचा संच आणि चार तुमच्या गावातील लोकांचा संच इथे लिहायचा आहे त्याचप्रमाणे दोन बघायचे शून्य पॉईंट सहा ही परिमय संख्या पी क्यूच्या स्वरूपामध्ये लिहायचे व्यवस्थितपणे इथे आकृती बघून घ्यायची ठीक आहे यानंतर बघूया दोन बारा एक्स वर्ग अधिक एकसष्ट एक्स बरोबर सत्याहत्तर या बहुपदीचे अवयव येथे पाळायचे यामध्ये आपल्या चार ठिकाणी ऑप्शन येथे लिहायचे आहेत यानंतर बघूया बी खालील कृती सोडवा कोणतेही चार येथे सोडवायचे यामध्ये संच ए बरोबर संच ए आणि संच बीचे समान संच आहे किंवा नाही ते आपल्या इथे लिहायचे ते तुम्ही ठरवायचं यामध्ये यानंतर बघूया दोन खालील करणी तुमच्या तुलना करायची यामध्ये तीन करणी पाच आणि सात दोन यांची तुलना करायची त्याचप्रमाणे बेरीज करायची एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा नऊ आणि पाच एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक नऊ ठीक आहे यानंतर बघूया चार तीन एक्स वजा पाच बरोबर एक यावरून एक्सची किंमत आपल्याला काढायची त्याचप्रमाणे पाच चौकोन ए बी सी म सी डी हा समांतरभूजी चौकोन आहे जर ए गुणोत्तर बी आणि पाच चार ए बी पाच चार असेल तर बीचे गुणोत्तर येथे किती मापली आहे ते सांगायचे यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तीन खालील कृती पूर्ण करायची कोणते एक यामध्ये कृती लिहायची आहे म्हणजे पहिला योग्य बहुपदी निवडून कृती येथे पूर्ण करायची यामध्ये बघायचे प्रश्नामध्ये वर्गीय बहुपदी घनीय बहुपदी रेषीय बहुपदी द्विपदी त्रिपदी आणि एकपदी येथे देण्यात आले आहे यामध्ये बघायचे एक्स अधिक सात एक्स घन अधिक एक्स वर्ग अधिक एक्स अधिक पाच त्यातप्रमाणे दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक दहा एक्स घन अधिक नऊ तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स यानंतर बघायचं सोपे रूप द्यायचे आपल्याला इथे व्यवस्थितपणे ऑप्शन इथे बघून घ्यायचं असं आपल्याला काय तर सोपे रूप इथे द्यायचं आहे त्यानंतर बी खालीलप्रेकी कृती सोडवायची कोणती दोन येथे कृती सोडवायची यामध्ये यू संच देण्यात आलेला आहे आणि पी संच आलेला आहे ते वेन आकृती सहाय्याने आपल्याला दाखवायचे आहे यू पी हे संचारचे संयोग संच म्हणून आपल्याला दाखवायचे आहे त्यानंतर बघूया सिद्ध करायचे तीन अधिक करण्यामध्ये पाच ही अपरिमेय अपरिमय संख्या हे करायचे सिद्ध करायचे त्यानंतर तीन बघूया संश्लेषक भाग पद्धतीने सोडायचे भागाकार लि करायच्यामध्ये एक्सचा चौथा घात दोन एक्स घन अधिक तीन एक्स घन अधिक चार एक्स अधिक पाच अधिक एक्स अधिक दोन हे करायचं तर संश्लेष गणपतीने भागाकार करायचं आहे नंतर सोडवायचे आठ करणी पाच आणि करणीमध्ये वीस तसेच कर्णीमध्ये एकशे वजा एकशे पंचवीस हे सोडायचं आपला कृती क्रमांक चार खालील कृती सोडा कोणतेही दोन येथे सोडायचे खालील बहुपदींचे अवयव पाळायचे एक स्वर्ग वजा सहा एक सहा घन घण वजा आठ एक स्वर्ग वजा सहा एक अधिक आठ आणि वजा चौसष्ट त्याचप्रमाणे दोन छेदांचे परिमेयकरण करायचे करणेमध्ये पाच वजा कर्णीमध्ये तीन छेदात करणेमध्ये पाच अधिक करणेमध्ये तीन ठीक आहे यानंतर येऊया पी एक्स अधिक एक, एक वर्ग या बहुपदी करता पुढील किमती येथे काढायचे पीमध्ये एक पी शून्य पी वजा एक आणि पी दोन त्याचप्रमाणे कृती क्रमांक पाच खालीलपैकी कृती सोडायचे कोणते एक तीन गुणांसाठी लिहायचे यामध्ये दोन कृती देण्यात आले समजा यू हा संच आहे तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच ए हा मुलांचा संच बी हा मुलींचा संच सी हा खेळात सहभागी विद्यार्थ्यांचा संच तर खाली शब्द तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आणि दोन पाच अधिक दोन करणेमध्ये तीन छेद सात अधिक चार करणेमध्ये तीन ए अधिक बी करणे तीन तर ए बीच्या किमती येथे काढायचे